स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता गुरुपौर्णिमा ही कशासाठी साजरी केली जाते हे तुम्हा सर्वांना त्याची मागची जी कथा आहे ती सर्वांना माहीतच असेल. ठीक आहे, बघा, आजच्या या सेशनमध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी 23 जुलै 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो. सर्वात प्रथम आपण 22 जुलै 2021 ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आज आपण क्वेश्चन डिस्कस करूया. मग नंतर 23 जुलै 2021 यावरच्या न्यूज पाहूया. बघा, आता पहिला क्वेश्चन, आरोग्य रक्षक नावाचे वैयक्तिक आरोग्य विमा योजना कोणी सुरू केली. आरोग्य रक्षक नावाचे वैयक्तिक आरोग्य विमा योजना कोणी सुरू केले. तर येथे आपलं राईट आन्सर आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाने. कोणी केलेले आहे? भारतीय आयुर्विमा महामंडळाने. आता बघा, म्हणजेच याला आपण LIC सुद्धा म्हणतो. काय म्हटलं जाते याला? LIC सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, या LIC ने काय केलेलं आहे? आरोग्य रक्षक नावाची वैयक्तिक आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे. आता या LIC ची स्थापना कधी झालेली होती? LIC ची स्थापना झालेली होती 1 सप्टेंबर 1956 साली. आणि याचे जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे. आणि याला पाहण्यासाठी जे अध्यक्ष आहे ते कोण आहे? MR कुमार आहे. MR कुमार हे याला पाहण्यासाठी अध्यक्ष आहे. कोणाला? LIC ला. ठीक आहे, यांनी काय सुरू केलेलं आहे? आरोग्य रक्षक नावाचे वैयक्तिक आरोग्य विमा योजना. आता बघा इथे आरोग्य मंत्रालय. आता तुम्हाला माहीतच असेल मोदीजींनी नवीन मंत्रिमंडळ तयार केलेले आहे 2021 ज्यामध्ये सर्वात जास्त महिला या मंत्रिमंडळामध्ये आहे. एकूण किती महिला आहे या मंत्रिमंडळात? 11 महिला आहे. ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन विचारू शकतात की नवीन मंत्रिमंडळामध्ये किती महिलांचा समावेश आहे. तर किती महिलांचा समावेश आहे? 11. हे आठवण ठेवा. आता या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्रालय कोणाला देण्यात आलेलं आहे? आरोग्य मंत्रालय पाहण्यासाठी मनसुख मांडविया आहे. कोण आहे? मनसुख मांडविया. ठीक आहे, आठवण राहणार. आरोग्य मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? मनसुख मांडविया. आता बघा इथे इथे ऑप्शन आहे आयुष मंत्रालय. काय ऑप्शन आहे? आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? आयुष मंत्रालय पाहण्यासाठी सर्बानंद सोनवार आहे. आयुष मंत्रालय कोणाला पाहण्यासाठी दिलेलं आहे? सर्बानंद सोनवार यांना. नेक्स्ट बघा, मोहम्मद सुलेमान अल नासेर यांची नवीन अध्यक्ष म्हणून कोणत्या बँकेत निवड करण्यात आली? मोहम्मद सुलेमान अल नासेर यांची अध्यक्ष म्हणून कोणत्या बँकेत निवड करण्यात आलेली आहे? तर येथे आपलं राईट आन्सर आहे इस्लामिक डेव्हलपमेंट बँक. इस्लामिक डेव्हलपमेंट बँकमध्ये मोहम्मद सुलेमान अल नासेर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आता बघा इथे मी ऑप्शन घेतलेला आहे नवीन विकास बँक. काय ऑप्शन घेतलेला आहे? नवीन विकास बँक, ज्याला आपण न्यू डेव्हलपमेंट बँकसुद्धा म्हणतो. ठीक आहे, याची स्थापना कधी झालेली होती? याची स्थापना 15 जुलै 2014 साली. आणि कोणी केलेली होती? ब्रिक्स या समितीने केलेली होती. आणि याचे मुख्यालय कुठे आहे? संघाई चीनला. कुठे आहे? संघाई चीनला. आता याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे? मायक्रोस्ट्रायझोज. कोण आहे? मायक्रोस्ट्रायझोज हे नवीन विकास बँक पाहण्यासाठी अध्यक्ष आहे मायक्रोस्ट्रायझो. ठीक आहे, नंतर बघा इथे जागतिक बँक. काय आलेलं आहे? जागतिक बँक. आता हे जे जागतिक बँक आहे याची स्थापना कधी झालेली होती? 1944 साली. कधी झालेली होती? जुलै 1944 साली. आणि याचे मुख्यालय कुठे आहे? Washington DC ला. याचे मुख्यालय कुठे आहे? Washington DC ला. आणि याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे? डेव्हिड मलपास. याला पाहण्यासाठी अध्यक्ष कोण आहे? डेव्हिड मलपास. आता बघा इथे जागतिक बँकला पाहण्यासाठी भारतीय वंशातील व्यक्ती जे MD आणि CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक जे आहे ते कोण आहे? अंशुलाकांत. अंशुलाकांत हे काय करतात? हे MD आणि CEO आहे जागतिक बँकचे. ठीक आहे, नंतर बघा इथे उल्लेख आलेला आहे आशियाई विकास बँकचा. कशाचा उल्लेख आलेला आहे? आशियाई विकास बँकचा. आता आशियाई विकास बँक याचे मुख्यालय कुठे आहे? याचे मुख्यालय मंडालुयॉंग फिलिपिन्सला आहे. मंडालुयॉंग फिलिपिन्सला आशियाई विकास बँकचे मुख्यालय आहे. ठीक आहे, आणि याची स्थापना कधी झालेली होती? 19 डिसेंबर 1966 साली. 19 डिसेंबर 1966 साली आशियाई विकास बँकची स्थापना झालेली होती. आणि याला पाहण्यासाठी जे अध्यक्ष आहे ते कोण आहे? मत्सुगु असकावा. कोण आहे? मत्सुगु असकावा. आता बघा इथे इस्लामिक डेव्हलपमेंट बँक. काय आलेलं आहे? इस्लामिक डेव्हलपमेंट बँक. याचे जे अध्यक्ष झाले ते कोण आहे? मोहम्मद सुलेमान अल नासेर. ठीक आहे, आणि याचे मुख्यालय सौदी अरबला आहे. आणि याची स्थापना 1975 साली झालेली होती.
आशा करतो तुम्हाला सेशन नक्की आवडत असेल. जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नैतिकता समितीच्या नैतिकता आरोग्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? काय विचारलेलं आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नैतिकता आरोग्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे बन की मून यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नैतिकता आरोग्याचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा इथे ऑप्शन आहे सायको हसिमोटो हे कोण आहे? हे टोकियो ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहे. कोण? सायको हसिमोटो. नंतर बघा इथे दीपक काब्रा आलेला आहे. काय आलेला आहे? दीपक काब्रा यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी पंच म्हणून निवडले गेले. दीपक काब्रा यांना टोकियो ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी पंच म्हणून निवडले गेले. नंतर बघा इथे बी के सिन्हा यांना भारतीय ऑलिम्पिक संघाचे प्रेस अटॅच म्हणून निवड करण्यात आली. बी के शर्मा यांची भारतीय ऑलिम्पिक संघाचे प्रेस अटॅच म्हणून निवड करण्यात आली. प्रेस अटॅच म्हणजेच पत्रकार राजदूत म्हणून एक कोणाची निवड करण्यात आली? बी के सिन्हा यांची. नेक्स्ट बघा, पार्कसन ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे चेस या खेळाशी पार्कसन ट्रॉफी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? चेस या खेळाशी. आता याचा उल्लेख मी इथे कशासाठी केलेला होता? कारण तुम्हाला माहीत असेल याचे विजेता कोण झालेले आहे? विश्वनाथ आनंद. या ट्रॉफीचे विजेता कोण झालेले आहे? विश्वनाथ आनंद यांनी ही पार्कसन ट्रॉफी जिंकलेली आहे. कोणाला हरून? क्रॅमिसला हरून यांनी ही जी ट्रॉफी आहे हे जिंकलेली आहे, पार्कसन ट्रॉफी. आता बघा, तुम्हाला मी जेही खेळ आणि खेळाशी संबंधित ज्याही ट्रॉफी आहे त्यावर मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. खेळ आणि खेळाशी संबंधित ट्रॉफी यावर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. तसेच मी तुम्हाला खेळ आणि खेळाशी संबंधित जेही शब्द राहतात जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे राहतात त्यावर देखील मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. जर आत्तापर्यंत आपण हे व्हिडिओ बघितले नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण हे व्हिडिओ पाहू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला यांचे लिंकसुद्धा प्रोव्हाइड करेल. आणि इथे आय बटनवरसुद्धा तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही हे व्हिडिओ इझिली पाहू शकता. बघा इथे नेक्स्ट, वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरचे आयुष्य 3 पटीने वाढविण्यासाठी आय आय टी रोपर संस्थेने कोणत्या नावाची आधुनिक ऑक्सिजन रेसिनिंग उपकरण विकसित केले? वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरचे आयुष्य 3 पटीने वाढविण्यासाठी आय आय टी रोपर संस्थेने कोणत्या नावाची आधुनिक ऑक्सिजन रेसिनिंग उपकरण विकसित केले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे ॲम्ब्लेक्स नावाचे वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरचे आयुष्य 3 पटीने वाढविण्यासाठी आय आय टी रोपर संस्थेने ॲम्ब्लेक्स नावाचे ऑक्सिजन रेसनिंग उपकरण विकसित केलेले आहे. नंतर बघा, मी इथे ऑप्शन घेतलेलं आहे ॲबी टॅग. काय घेतलेलं आहे? ॲबी टॅग. ठीक आहे, हे जे ॲबी टॅग आहे याचा शोध कुणी लावलेला आहे? याचा शोधसुद्धा आय आय टी रोपरने लावलेला आहे. आय आय टी रोपरने काय केलेलं आहे? ॲबी टॅग यालासुद्धा कोणी विकसित केलेलं आहे? ॲबी टॅगलासुद्धा कोणी विकसित केलेलं आहे? आय आय टी रोपरने. आणि हे जे ॲबी टॅग आहे हे कशासाठी विकसित केलेलं आहे? यांनी शरीराच्या अवयवांना आपण या ऑफिसमधून म्हणजे या पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये जेव्हा नेतो म्हणजे या रूममधून दुसऱ्या पार्टमध्ये जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा वातावरण चेंज होतो, तर तो वातावरण मेंटेन राहण्यासाठी हा जो ॲबी टॅग आहे याचा यूज केला जाणार, असे कोणाचं म्हणणे आहे? आय टी रोपरचे. नंतर बघा, मायक्रोस नावाचे जगातील सर्वात छोटे मायक्रोस्कोप कोणी विकसित केले? आय आय टी हैदराबादने काय केलं? मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप जे जगातील सर्वात छोटे मायक्रोस्कोप आहे ते आय आय टी हैदराबादने विकसित केले. नंतर बघा, कोव्ही होम नावाची कोविड 19 आर एन ए जे टेस्ट किट आहे त्याचे शोध कोणी लावले? आय आय टी हैदराबादने. बघा, आय आय टी हैदराबादने मायक्रोब्स नावाचे मायक्रोस्कोप विकसित केले. ॲम्ब्लेक्स नावाचे जे ऑक्सिजनची मात्रा 3 पटीने आणखी वाढवणार आहे ते आय आय टी रोपरने.
ॲबिटॅक कोणी केलेले आहे, आय आय टी रोपरने, कोविहोम जी कोविड 19 आर एन ए टेस्ट किट आहे यालासुद्धा कोणी विकसित केलेले आहे, आय आय टी हैदराबादने. नेक्स्ट बघा, बालिका पंचायत कुठे आयोजित करण्यात आली, बालिका पंचायत कुठे आयोजित करण्यात आली, तर येथे आपलं राईट आन्सर आहे बालिका पंचायत कुन्हरिया बालिका पंचायत कुन्हरिया या गावात साजरी करण्यात आलेली आहे, या गावात याचे आयोजन करण्यात आलेले आहे. बालिका पंचायतचे आयोजन कुठे करण्यात आले, कुन्हरिया या गावात. आता हे कुन्हरिया गाव कोणत्या जिल्ह्यात आहे, कच्छ या जिल्ह्यात, आणि कच्छ कुठे येतो, गुजरातला, ठीक आहे. नंतर बघा इथे वाराणसी काय ऑप्शन आलेलं आहे, वाराणसी. आता वाराणसीला काय झालेलं आहे, रुद्राक्ष नावाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र उभारण्यात आले. वाराणसीला रुद्राक्ष नावाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र उभारण्यात आलेले आहे. नंतर बघा मुंबईला काय आहे, भारतातील पहिले समुद्राखालून बोगदे तयार करण्यात आलेले आहे. नंतर इथे ऑप्शन आलेलं आहे नैनितालला भारताचे पहिले जैवविविधता बगीचा ज्याचं नाव भारत वाटिका आहे याची स्थापना करण्यात आली. बघा नैनितालला काय झालेलं आहे, भारताचे पहिले जैवविविधता बगीचा याची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याचे नाव काय आहे, भारत वाटिका उद्यान आहे. आणि मुंबईला काय झालेलं आहे, भारताची पहिले समुद्राखालून बोगदे उभारण्यात आले. नंतर वाराणसीला रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र उभारण्यात आले. कुन्हरिया या गावात काय झालेलं आहे, बालिका पंचायत आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा, जागतिक बँकेची शाखा असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कोऑपरेशन यांचे दक्षिण आशियासाठी नवीन शास्त्रीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. जागतिक बँकेची शाखा असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कोऑपरेशन यांचे दक्षिण आशियासाठी नवीन शास्त्रीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर येथे आपलं राईट आन्सर आहे कोणाची निवड करण्यात आलेली आहे, हेक्टर गोर्मेज अँग्सची निवड करण्यात आलेली आहे. आता इथे मी ऑप्शन घेतलेला आहे एब्रोस दलामिनी हे कोण आहे, हे इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान आहे. नंतर बघा इथे गुएन जुआन फुक हे राष्ट्राध्यक्ष आहे व्हिएतनामचे. कोण, गुएन जुआन फुक. आता व्हिएतनामची राजधानी कोणती आहे, हनोई, आणि डॉंग तेथे चालन चालतात. नंतर बघा वझोसा उस्मानी ही कोसोवो देशाची राष्ट्राध्यक्ष झालेली आहे. कोसोवो देशाची राजधानी प्रिस्टिना आहे, ठीक आहे. आणि फ्रँक तेथे चालन चालतात. नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्या मंत्रिमंडळाने एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना लागू करण्याची घोषणा केली. तर इथे आपलं राईट आन्सर आहे दिल्ली या सरकारने. आता बघा इथे तामिळनाडूची एक खेळाडू आहे भवाई देवी. बघा तुम्ही जर मला रेग्युलरमध्ये फॉलो जर करत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी मी आधीच क्लिअर करून दिलेल्या आहे, आणि मी कशा पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडी प्रोव्हाइड करतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. जर तुम्ही आज नवीन असाल तर कमीत कमी मला 3-4 दिवस कंटिन्यूमध्ये तुम्ही पहा. जर तुम्हाला खरंच 3-4 दिवसानंतर तुमच्यामध्ये काही फरक आढळून आला तर तुम्ही मला फॉलो करा, अन्यथा तुम्ही नाही केलं तरी चालेल, ठीक आहे. पण निदान मला 3-4 दिवस तुम्ही कंटिन्युअसमध्ये फॉलो करा आणि तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे क्लिअर होणार. ज्या दिवशी तुम्हाला गोष्टी क्लिअर व्हायला लागतील तेव्हा तुम्ही स्वतःहून या चॅनलला पाहणार आणि सबस्क्राईब देखील करणार आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, ठीक आहे. बघा तामिळनाडूवरून आपण काय आठवला, भवाई देवी नावाची ही जी प्लेयर आहे ही कोण आहे, ही एक तलवारबाज आहे जिने काय केलेलं आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश प्राप्त करणारी पहिली महिला तलवारबाज झालेली आहे. कोण, भवाई देवी. नंतर इथे ऑप्शन आहे हरियाणाला कोणती खेळाडू बिलॉंग करते, सीमा बिस्वा ही 50 केजीच्या कॅटेगरीमध्ये कुस्ती स्पर्धेसाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश प्राप्त केला. कोणी, सीमा बिस्वा हिने काय केलेलं आहे, 50 केजीच्या कॅटेगरीमध्ये
प्रवेश प्राप्त केलेला आहे टोक्यो ऑलिम्पिकसाठी आणि अशी करणारी ही पहिली महिला ठीक आहे. नंतर बघा इथे गुजरात, गुजरातवरून तुम्हाला आठवत असेल मानू पटेल हे एक स्विमर आहे. मानू पटेल ही एक स्विमर आहे जिने टोक्यो ऑलिम्पिकसाठी प्रवेश प्राप्त करणारी ही पहिली महिला झालेली आहे ठीक आहे. नेक्स्ट बघा मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला जानेवारी ते जून 2021 चर्चित महिला यावर भाग दोन तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जर आत्तापर्यंत आपण हा भाग पाहिला नसेल, कालच हा भाग मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तर तुम्ही हा जर भाग बघितला नसेल तर डिस्ट्री या यूट्यूबवर जाऊन आपण तो भाग पाहू शकता, किंवा याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार आणि इथे आय बटनवर सुद्धा जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा देखील भेटून जाणार. कोणता व्हिडिओ आहे हा? जानेवारी ते जून 2021 ज्याही महिला चर्चेमध्ये होत्या जानेवारी महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंतच्या त्या सर्व महिला मी यामध्ये कवर केलेल्या आहे. हा आपला भाग दोन आहे, भाग एकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. बघा आजची पहिली न्यूज, पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष पेट्रो कॅस्टिलो हे झाले. पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे? पेट्रो कॅस्टिलो. पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष पेट्रो कॅस्टिलो हे झालेले आहे. पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे? पेट्रो कॅस्टिलो. नेक्स्ट बघा, जागतिक वारसा समितीचे ब्रिटनच्या लिव्हरपूल मेरीटाईम मर्केंटाईल सिटी याला जागतिक वारसा यादीतून हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय झालेला आहे? जागतिक वारसा समितीने काय केलेलं आहे? ब्रिटनच्या लिव्हरपूल मेरीटाईम मर्केंटाईल सिटी याला जागतिक वारसा यादीतून हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट बघा, हैती देशाचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहे? एरियल हेनी झालेले आहे. नेक्स्ट बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना कर्जाची सुविधा करून देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी लागू करण्यात आलेल्या स्टँड अप इंडिया योजनेचा कालावधी 2025 वाढविण्यात आलेला आहे. काय झालेलं आहे? बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना कर्जाची सुविधा करून देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी लागू करण्यात आलेल्या स्टँड अप इंडिया योजनेचा कालावधी वर्ष 2025 वाढविण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, सर्व सरकारी सेवामध्ये ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते झालेले आहे? कर्नाटका. कर्नाटका काय करणार आहे? सर्व सरकारी सेवामध्ये ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण देणार आहे. असे करणारे हे देशातील पहिले राज्य झालेले आहे. कोणते? कर्नाटका राज्य. नेक्स्ट बघा, बँक विथ ए सोल इक्विटास या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सी के गरियाली हे आहे. डॉक्टर सी के गरियाली यांनी काय केलेलं आहे? एक बुक लिहिलेलं आहे ज्याचं नाव काय आहे? बँक विथ ए सोल इक्विटास. हे जे बुक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर सी के गरियाली यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निर्णयानुसार 2032 ऑलिम्पिक ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाला या शहरामध्ये खेळविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांच्यानुसार 2032 ऑलिम्पिक ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या शहरात खेळविण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा, केरळ राज्याचे पहिले बुक विलेज कोणते आहे पेरुकुलम हे काय आहे? केरळ राज्याचे पहिले बुक विलेज झालेले आहे. नेक्स्ट बघा, आशा करतो तुम्हाला सेशन नक्की आवडला असेल. जर तुम्हाला सेशन आवडला तर सेशनला 101% लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ देखील शेअर करा. थँक्यू.